नमस्कार मित्रांनो, आपल्याला इत्ता 11वी मध्ये मागच्या तासाला आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात केली बायोलॉजीच्या। यामध्ये हा पहिला चॅप्टर आहे आपल्याकडे लिव्हिंग वर्ल्ड। बायोलॉजी तर हे लिव्हिंग वर्ल्डची आपण माहिती घेतलेली आहे पहिल्या तासामध्ये। त्यानंतर पुढे यू नो दॅट इन ए प्लॅनेट ऑर वन कॅन से ऑन द अर्थ देअर इज ए टू टाइप्स ऑफ फॅक्टर्स। अँड व्हॉट इज दॅट टू टाइप्स ऑफ फॅक्टर्स? सी हियर, सपोज दिस वन इज ए प्लॅनेट अर्थ अँड दॅट अर्थ प्लॅनेट इज हॅविंग टू टाइप्स ऑफ फॅक्टर्स। What is that two types of factors? Here first one is a living things and another one is a non-living things, non-living. So here non-living, that one is known as a abiotic factor, abiotic factor, and living, that one is called as a बायोटिक फॅक्टर। इथे बायोटिक आणि अबायोटिक आहे। अबायोटिक फॅक्टर याचा अर्थ आहे निर्जीव घटक आणि बायोटिक या शब्दाचा अर्थ आहे सजीव घटक। म्हणजे निर्जीव आणि सजीव असे दोन प्रकारचे घटक आपल्या कशावरती आहेत? पृथ्वी तलावावरती आहे। आता यामध्ये मी मागे आपल्याला सांगितलं, समजा इथे एखादी वस्तू असेल, ही वस्तू आहे आपल्याकडे आणि ही वस्तू आपण हिचं नाव देऊया एक्स, तर ही सजीव आहे का निर्जीव आहे हे कशावरून ओळखायचं? तर त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत असं आपण सांगितलं। कुठल्या आहेत कॅरेक्टरिस्टिक्स? त्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण कोणाची? या सजीवाची सांगितलेली। कारण आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे लिव्हिंग वर्ड म्हणजे सजीवांविषयी माहिती। लिव्हिंग वर्ड म्हणजे सजीव, वर्ड म्हणजे सृष्टी। तर सजीव सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सजीवाची माहिती घ्यायची, निर्जीवाची नाही। आता हे सजीवाची जेव्हा माहिती घेतली जाते, आपला बायोलॉजी विषयच असा आहे की ज्याच्यामध्ये बायो मीन्स लिव्हिंग, लॉजी मीन्स टू स्टडी, स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचा अभ्यास करायचा। तर इथे आपल्याला सजीवाची लक्षणं जी आहेत ती पाहत होतो आपण। त्यामध्ये पहिलं लक्षण आपण सांगितलेलं आपल्याला आठवत असेल, they are made up of cells, they are made up of cells, they are made up of cell, जर unicellular असेल तर सेल ने, म्हणजे एका सेल ने, जर मल्टीसेल्युलर असेल तर सेल्स ने। लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट वन इज मेड अप ऑफ ए सेल। दे म्हणजे सजीव, याचा अर्थ दे असा शब्द वापरलेला आपण, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल असा दे आहे। मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल, सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते झालं। दुसरं आपल्याला याच्यामध्ये सांगता येऊ शकत लक्षण जे आहे कुणाचं, सजीवाचं, दे नीड न्यूट्रिशन, दे नीड न्यूट्रिशन। हे जे न्यूट्रिशन आहे, हे न्यूट्रिशन त्याला गरजेचं आहे, म्हणजे याला पोषण म्हणतो आपण, हे पोषणाची गरज आहे त्याला, न्यूट्रिशन। सो दॅट वन इज नीड ए न्यूट्रिशन। न्यूट्रिशन व्हाय वी आर इटिंग फूड, म्हणजे जे सजीव असतात त्यांना खायला लागतं असं आपण म्हणतो। म्हणजे ते काय करतात? तर त्यांना फूडची गरज असते, फूड। आपण हे अन्न खातो, सगळे जे सजीव असतात युनिसेल्युलर असू द्या किंवा मल्टीसेल्युलर असू द्या, त्या सर्वांना खाण्यासाठी लागतं। ते का खातात, काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण आहे सेल दॅट परफॉर्म्स द फंक्शन्स। म्हणजे समजा हे बघा, हा एक सजीव आहे आणि या सजीवामध्ये या सेल आहे, या ज्या सेल असतात या सेल काय काम करतात?
तर यांचं काही ना काहीतरी काय असतं, फंक्शन असतं, म्हणजे ते काम करत असतात, ते कार्य करत असतात. आणि यांना जर कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी कशाची गरज असते, तर त्याच्यासाठी त्यांना गरज असते एनर्जीची, म्हणजे एनर्जीची गरज आहे. एनर्जी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी इज ए कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी टू डू वर्क ही एनर्जीची व्याख्या आहे आपल्याकडे. म्हणजे एनर्जी मध्ये आपण सांगतो की ती कार्य करण्याची क्षमता आहे. मग कुठलाही सजीव असेल तर त्याच्याकडनं कार्य घडून येतात. त्याचं कारण सेल हे फंक्शनल युनिट आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, इथे हा अमीबा आहे, हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण त्याच्याकडनं पण कार्य घडून येतात, त्याच्याशिवाय तो सजीव होत नाही. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर मेड अप ऑफ सेल. सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड हियर दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट रिक्वायर्स द न्यूट्रिशन. What for that requires the nutrition to perform the function? For that purpose there is a requirement of energy. And where from that living organism that one is getting the energy? That one is getting energy from the food. So food consists of energy. म्हणजे आपण जे काही अन्न खातो त्याच्यामध्ये एनर्जी असते आणि त्या एनर्जीने कार्य घडून येतात. म्हणून आपल्याला असं सांगता येतं की जो प्रत्येक जण आहे त्याला कशाची गरज आहे, न्यूट्रिशनची गरज आहे. निर्जीव असेल ना त्याला न्यूट्रिशनची गरज नाही, त्याला खायला लागत नाही. त्याला का नाही लागत नाही खायला, त्याचं कारण असं आहे त्याच्याकडनं काही कार्यच घडून येत नाही. बरं, आपल्याला माहिती असेल बघा, समजा आता तुम्ही तरुण आहात, तुम्हाला जास्त खायला लागतं का तुमच्या घरामध्ये जे आजी आजोबा असतात त्यांना जास्त? तुम्हाला जास्त लागतं. का बरं तुम्हाला जास्त लागतं? कारण तुम्ही सारखी बळबळ चालू असते, सारखी बळबळ चालू असते, म्हणून एनर्जी जास्त लागते, म्हणून तुम्ही जास्त खाता. आता जे घरामध्ये वृद्ध माणसं असतात, म्हणजे तुमचे आजी आजोबा असतात, त्यांना कमी खायला लागतं, दिवसात एकदा किंवा दोनदाच खातात. त्याचं कारण त्यांची हालचाल नसते, एका जागेवर असतात, म्हणून गरज पण कमी असते. तसं आपण प्लांट्समध्ये आणि अॅनिमलमध्ये पण डिफरन्स करू शकतो बघा. म्हणजे जर प्लांट्स असेल तर ते रुटेड असतात, फिक्स असतात, लोकोमोशन होत नाही, एनर्जीची गरज कमी आहे, त्यांना कमी लागते एनर्जी. पण प्राण्यांना जास्त लागते, कारण ते लोकोमोटर आहेत, त्यांची हालचाल होत असते. तसंच आहे इथे कुठला पण सजीव असला, प्लांट्स असू दे, अॅनिमल असू दे, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, कुठला पण असू दे, तर त्याला कशाची गरज असते? त्याला गरज असते फूडची, म्हणजे त्याला एनर्जीची गरज असते. त्याचं कारण त्याच्या शरीरामध्ये आपण जे फूड घेतो त्या फूडचं कन्वर्जन त्याला कशामध्ये करायला लागतं? एनर्जी मध्ये करायला लागतं. आपल्या सर्वांना माहिती असेल की जे फूड आहे त्या फूड मध्ये जी एनर्जी असते ती कोणती असते आणि ती कुठून येते आपल्याला माहिती असेल ना. प्लांट साइटोट्रॉप्स असतात, म्हणजे प्लांट्स काय करतात, फूड तयार करतात. म्हणजे समजा इथे हे प्लांट आहे, सपोज दॅट प्लांट प्रिपेअर्स अ फूड इन प्रेझेन्स ऑफ लाईट. सो हियर सपोज दिस वन इज अ लाइट, बाय यूजिंग लाइट एनर्जी विथ द हेल्प ऑफ वॉटर एंड अनदर वन इज अ कार्बन डाइऑक्साइड. बाय यूजिंग दैट कार्बन डाइऑक्साइड एंड वॉटर इन प्रेजेंस ऑफ लाइट दैट ग्रीन प्लांट दे कैन सिंथेसाइज द फूड मटेरियल एंड दैट फूड इज नथिंग बट द ग्लूकोज दैट इज C6H12O6. सो दैट फूड इज सिंथेसाइज्ड हियर. दैट फूड कंसिस्ट ऑफ एनर्जी. व्हाट टाइप ऑफ एनर्जी इज प्रेजेंट? That one is consisting chemical energy. So here is the chemical energy. That chemical energy is present inside the food. So food consists of what type of energy? Chemical energy. Where from that one is coming? That is coming from the light energy. So during the process of, what is that process? The name of that process is here, photosynthesis. So during that photosynthesis what happened? Light energy is converted into chemical energy. You know that energy is neither created nor destroyed. That can only transform from one form into the another form. Total energy in the universe that remains constant. म्हणजे ऊर्जा आपल्याला तयार करता येत नाही, ती नष्ट करता येत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला घेऊन जाता येते. तसं
इथे काय झालं लाइट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जी मध्ये झालेलं आहे आणि केमिकल एनर्जी मध्ये झालेलं इथे आपल्याला माहिती आहे केमिकल एनर्जी दैट कॅनॉट परफॉर्म द फंक्शन्स सेल इज अ फंक्शनल युनिट फॉर दैट पर्पज हियर दैट केमिकल एनर्जी शुड बी कन्वर्टेड इन टू बायोलॉजिकल एक्टिव फॉर्म ऑफ एनर्जी एंड दैट नथिंग बट द एटीपी एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट म्हणतात त्याला म्हणजे फूड शुड बी कन्वर्टेड इन टू एटीपी अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रेस्पिरेशन त्याला रेस्पिरेशन म्हणतो आपण म्हणजे इथे ब्रेकडाऊन करायचं मॉलिक्यूलचं किंवा मॉलिक्यूल तयार करायचे त्याच्यासाठी शब्द आहे मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम दॅट इज कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम ही दोन शब्द आहेत तिथे फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल और ए ब्रेकडाउन ऑफ मॉलिक्यूल सो दिस वन इज ए मेटाबॉलिज्म फॉर दैट पर्पज देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी दैट एनर्जी इज कमिंग फ्रॉम द फूड फूड कंसिस्ट ऑफ केमिकल एनर्जी दैट इज कमिंग फ्रॉम व्हाट दैट लाइट एनर्जी सो व्हाट एवर द फंक्शन दैट वन इज परफॉर्म बाय द सेल ऑल दिस दैट वन इज रिक्वायर्ड इन द एनर्जी एंड दैट एनर्जी इज गेटिंग फ्रॉम द फूड दैट्स व्हाई वी आर ईटिंग फूड म्हणजे आपण अन्न का खातो तो त्या प्रश्नाचं उत्तर इथे मी आपल्याला दिलंय काय उत्तर आहे त्या प्रश्नाचं तर आपल्याला एनर्जीची गरज असते आपल्याला नव्हे तर ही जी काही सगळी सजीव आहेत मग ते युनिसेल्युलर असू देत किंवा मल्टीसेल्युलर त्या सर्वांना गरज असते म्हणून अन्न ते खावंच लागतं म्हणजे ही जर वस्तू हिला फूडची गरज असेल तर तिला म्हणायचं सजीव आणि नसेल तर त्याला म्हणायचं निर्जीव म्हणजे बघा आपण काय केलं एखाद्या डब्यामध्ये लाडू भरून ठेवले ते आपण खाल्लेच नाही तर ते तसेच्या तसेच राहतात पण आपण खाल्ले तर ते संपून जातात म्हणजे ते डबा जो असतो तो निर्जीव आहे तो काही खात नाही आपण वर्गामध्ये समजा अशा चार पाच प्लेट ठेवल्या तुम्हाला जे आवडते ते पदार्थ घेऊया आपण समजा गुलाबजामुनच्या प्लेट ठेवल्यात आणि त्या प्लेट ठेवल्या आणि दरवाजा लावला बाहेर काढून दिली सगळी मुलं दुसऱ्या दिवशी तुम्ही आले राहील का ते तसंच राहील परंतु समजा इथे प्लेट ठेवला मी म्हटलं आलो बाहेरून तर राहील का नाही राहणार समोर बसलेली तुमच्या सारखी लेकर खाऊन टाकतील म्हणजे त्यांना गरज आहे त्यांना एनर्जीची गरज असते म्हणून ते खात असतात आणि हे इथे आपण लक्षण सांगितलंय दे नीड न्यूट्रिशन त्यांना मेटाबॉलिझम करायचं असतं त्याला आपण कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम अशा दोन शब्दांमध्ये विभागतो म्हणजे मेटाबॉलिझम कन्सिस्ट ऑफ कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम या दोन शब्द आपल्याला सांगता येतात आपण पाहिलेलं आहे ते आता इथे प्रत्येकाला गरज झाली कशाची तर एनर्जीची गरज झाली